नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण मसाले भात कसा बनवायचा ते पाहूयात. पूर्वीच्या काळी सर्वसाधारणपणे लग्नकार्यात मसाले भात, जिलेबी आणि मठ्ठा हा मेनू कायम ठरलेला असायचा. तर आज आपण मसाले भात कसा करायचा ते पाहूयात आणि मग नंतरच्या एपिसोडमध्ये आपण मठ्ठा आणि त्याचबरोबर जिलेबी कशी करायची ते पण पाहूयात. तर सगळ्यात आधी आपण मसाले भातासाठी लागणारा एक थोडासा सुका आणि ताजा मसाला बनवून घेऊया. तर या ठिकाणी मी पॅन एक मध्यम आचेवर तापवण्यासाठी ठेवला आहे. तर यामध्ये सगळ्यात आधी मी एक मोठा चमचाभर धने, अख्खे धने घालते. त्याचबरोबर माझ्याकडे एक स्टारफूल आहे, याने या ताज्या मसाल्यांनी मसाले भाताला खूप छान चव येते. त्याचबरोबर थोडेसे लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा. आता हे एक साधारण 4 ते 5 मिनिट आपण मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे. खूप मसाला करपवायचा नाही आहे, नाहीतर त्याला कडवटपणा येतो. थोडंसं त्याला हलकंसं भाजेपर्यंत किंवा हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. आणि या ठिकाणी एक साधारण 4 ते 5 मिनिट हा मसाला मी मध्यम आचेवर छान भाजून घेतला. त्याचा वास खूप अप्रतिम येतो आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मसाला भाजलेला. आणि हे मी वाटून घेणार आहे. खूप बारीक पूड किंवा पावडर करायची गरज नाही आहे, थोडंसं त्यामध्ये खड्या मसाल्यांचे कण राहिलं पाहिजे. आणि या ठिकाणी मी हा खडा मसाला वाटून घेतला आहे आणि तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता. खूप अशी बारीक पूड नाही केलेली त्याची. आता इथे या ठिकाणी मसाले भाताची फोडणी करण्यासाठी पॅनमध्ये मी 1-2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण मोहरी घालून घेऊयात. मोहरी छान तडतडायला लागली आहे. आता त्यामध्ये जिरं आणि 1-5 तमालपत्र. हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात. आणि आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आणि एक साधारण 4 ते 5 मिनिट हा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि या ठिकाणी कांदा मी एक साधारण 5 मिनिट परतून घेतला आहे. खूप आपल्याला तो असा लालसर परतायचा नाही आहे, थोडासा मऊ शिजेपर्यंतच परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये 1 मोठा चमचाभर किसलेलं आलं घालते आहे मी. त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची 1-2 तुकडे आणि बाकीचे कोरडे मसाले पण आपण घालून घेऊयात. थोडंसं लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला. गोडा मसाला थोडासा आपल्याला जास्त घालायचा. आता हे मिनिटभर आपण परतून घेऊयात. आणि या ठिकाणी हा मसाला छान असा 1/2 मिनिट परतून घेतल्यावर त्यामध्ये आपण भाज्या घालूयात. तर सगळ्यात आधी मी बटाटा आणि फ्लॉवर घालते. तर बटाटा या ठिकाणी मी 1 मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे. तो सोलून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले, छोट्या फोडी करून घेतल्यात. आणि फ्लॉवर पण थोडासा असा मध्यम आकारामध्ये कापून घेतला आहे, चिरून घेतला आहे. आता हे छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. आणि आपण आता हे झाकून ठेवूयात आणि एक साधारण 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. शिजवताना यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे. आणि या ठिकाणी 1-5 मिनिट मी या भाज्या छान वाफवून घेतल्या. आता पुन्हा हे आपण एकदम मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये उरलेला भाज्या घालूयात, थोडंसं गाजर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता. थोडासा श्रावणी घेवडा पण छान लागतो मसाले भातात, तोंडली श्रावणी घेवडा. त्यानंतर मटार, टोमॅटो आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे 1 मोठा चमचाभर. आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया. त्याचा वास खूप छान येतो आणि याला कलरही खूप मस्त असा आला.
आणि हे एखाद मिनिट आपण परतून घेतल्यावर यामध्ये आता आपण तांदूळ घालून घेऊयात. तर या ठिकाणी मी एक कपभर सुरती कळून तांदूळ घेतला आहे. तर हा तांदूळ मी फक्त धुवून घेतला आहे, भिजत घातलेला नाही आहे हा तांदूळ, कारण जसं की बासमती तांदूळ आपल्याला भिजवावा लागतो, त्यामुळे सुरती कळून जेवढा वेळ तुम्ही भिजवाल तेवढा तो जास्त फुगत जातो आणि त्याचं हे जे छान टेक्स्चर आहे छोट्या छोट्या राईस ग्रेन्सचं ते निघून जातं. त्यामुळे मी सुरती कळून फक्त एकदा दोनदा रिन्स करून घेते, तो सोक करून नाही ठेवत. आता यामध्ये आपण पाणी घालूयात. तर एक कप सुरती कोलनला मी साधारण एक कप आणि वर पाव कप पाणी थोडंसं जास्त घालणार आहे. आणि यामध्ये पाणी व्यवस्थित मी घालून घेतलं आहे. आता सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे आणि हा जो मसाला आपण आधी वाटून घेतला आहे तो घालायचा आहे. आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि याला मोठ्या आचेवर छान अशी उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे. मग उकळी आली की त्याला झाकण ठेवूयात आपण. या ठिकाणी इथे छान उकळी आली आहे भाताला. आता गॅस मी मध्यम आचेवर करून घेते आणि एक चमचाभर साजूक तूप यामध्ये घालते. याने भाताला छान असं टेक्स्चर येतं. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही हे तूप नाही घातलं तरी चालेल. आता मध्यम आचेवर हे तांदूळ यातलं पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आणि या ठिकाणी मी जस्ट थोडंसं झाकण काढून दाखवते. शक्यतो भात शिजताना झाकण काढायचं नाही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी यामध्ये हे पाणी भातामध्ये पूर्ण मुरलं आहे. आता या ठिकाणी मी गॅस एकदम मंद आचेवर ठेवणार आहे आणि एक आणखी 15 मिनिट याला शिजवून घेणार आहे. आणि या ठिकाणी मी हा मसाले भात मंद आचेवर एक छान असा 15 मिनिट व्यवस्थित शिजवून घेतला आहे. आता आपण झाकण काढून घेऊया. वास खूप छान येतो आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा भात मस्त शिजला आहे. हा पुन्हा एकदा आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून हा जो मसाला आहे तो एकसारखा भाताला लागेल. छान असा मोकळा झाला आहे भात आणि त्याचबरोबर तांदूळही छान असा मऊसूत शिजला आहे. आणि भात सर्व करताना ताज्या मसाल्यांचा वास खरंच खूप छान येतो. आता सर्विंग करताना अर्थातच साजूक तूप, तुम्हाला हवं तसं हवं तेवढं साजूक तूप तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, ओलं खोबरं खवलेलं. आहा मस्त. आणि असं छान याचं सर्विंग झाल्यानंतर तुम्ही आता खाऊन बघताय. तूप थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. खोबरं, कोथिंबीर, खूप छान लागतं. जे आपण ताजे मसाले त्यामध्ये वाटून घालतो त्यामुळे त्याला छान अशी एक ऑथेंटिक चव येते. मस्त. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर ही आजची मसाले भातची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील, प्रतिक्रिया असतील तर ते तुम्ही काही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. त्याचबरोबर माझं हे यूट्यूब चॅनल मधुराज रेसिपी मराठी हे तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे निःशुल्क आहे, फ्री आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखादे नवीन पदार्थ किंवा रेसिपी पोस्ट करेल तेव्हा सगळ्यात आधी ते तुम्हाला कळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.